आज अयोध्येतील मंदिरात श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या अभूतपूर्व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रंकाळावेस परिसरातील शिवनेरी तरुण मंडळाच्या वतीनं आज सामुदायिक श्री रामरक्षा स्तोत्र पठण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यानंतर सामुदायिक स्तोत्र पठण सुरू झालं. श्री रामरक्षा स्तोत्र पठण सोहळ्यात परिसरातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमासाठी वीरेंद्र हारुगले, विराट जोशी, सुजय बेवळकर, अंजली पोळ, राणी लाड, प्राजक्ता चव्हाण यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.